कारदेवा या चित्रपटात काम केलेली वाईची उभरती अभिनेत्री पल्लवी चव्हाण यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी आणि पाठीवर शब्बासकीची थाप टाकण्यासाठी आरपीआय सातारा जिल्हा आणि पर्यावरण समिती महाराष्ट्र राज्य यांनी अभिनेत्री पल्लवी चव्हाण यांचा सन्मान केला. हा सन्मान करताना पर्यावरण समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि सातारा जिल्हाध्यक्ष आरपीआय अशोक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की या वाईच्या मातीने अनेक कलाकार दिले. पल्लवी ही सुद्धा वाईच्या भूमीने तयार केलेली उभरती अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने पुढे जाऊन खूप मोठे नाव कमवावे, यामुळे आमचा सर्वांचा सन्मान वाढेल असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच डॉक्टर तात्यासाहेब जगताप पर्यावरण समिती उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा अभिनेत्री पल्लवी चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सन्मान कार्यक्रमासाठी स्वप्नील गायकवाड प्रदेश उपाध्यक्ष युवक आघाडी आरपीआय, सागर शिंदे जिल्हा उपाध्यक्ष आरपीआय, किरण घाडगे वाई शहराध्यक्ष आरपीआय तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. रिवॉल्व पक्षासोबत गेले 40 वर्ष प्रामाणिकपणे काम करतायत. त्यांची सुकन्या पल्लवी चव्हाण हिनं कारे देवा या चित्रपटामध्ये सेकंड लीडची भूमिका छान सुंदरपणे बजावलेली आहे आणि तिला त्या संधी मिळालेली आहे. खरं तर ही सगळ्यांच्यासाठी आमच्यासाठी गौरवास्पद गोष्ट आहे की ग्रामीण भागामध्ये राहणारी समाजातमधल्या म्हणजे ग्राउंड रूट असणं म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इथपर्यंत पोचण्याचं धाडस दाखवणारी आणि तिला तिच्या आईवडिलांची असलेली साथ या सगळ्याचा एकत्र मिलाप झाला आणि एक नवा सूर्य जन्माला आल्यासारखी ती आता आलेली आहे. तर या मातीचं ऋण आहे. या मातीनं अनेक कलाकार दिलेले आहेत आणि आता ही सुद्धा त्याच कलाकाराप्रमाणे या वाई परिसरामधून आता उभरतं चित्रपटातलं ही आहे. चित्रपटातले कलाकार आहे. तिला आम्ही शुभेच्छा तर द्यायला लागलो आहोत पण आम्ही ईश्वराजवळ प्रार्थना करणार आहोत की आमच्या ह्या मुलीला अशा लीडवर आम्हाला बघायचं आहे की जिथं सतीश आणि त्याच्या मिसेसचं स्वप्न साकार होईल आणि एक नवा अध्याय सुरू व्हावा. आणि आम्ही आता तर तशी सगळी मंडळी मी सगळ्यात जास्त वयस्कर आहे. माझ्यासोबत ही सगळी लग्नाला आहे. ही तर टिकतील तिथपर्यंत. मी जर नाही टिकलो तर मी तिथं सही घ्यायला शेवटची आहे ना. ती बाबा मला सही दे ते कट करा आणि ते काय कटबीट करू नका. आणि ती तिला आमच्या सगळ्यांकडनं खऱ्या अर्थाने खऱ्या शुभेच्छा आहे. तिचं असंच प्रगती होत राहावं आणि ती अशीच उच्च शिखरावर जावं आणि आम्हा सगळ्यांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करावं अशी मी ती तिला अशाच तिला शुभेच्छा देतो. आणि ती स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी यशस्वीरित्या आपलं काम पजावेल. नमस्कार, मी अभिनेत्री पल्लवी चव्हाण, मी वाई येथे राहते. मी केलेला पहिला चित्रपट 11 तारखेला रिलीज झालेला आहे. रिलीज होऊन 5 दिवस झालेले तर त्यामध्ये मी वैशाली कॅरेक्टर केलेलं आहे. मी हिरोईनच्या फ्रेंडचा रोल केलेला आहे आणि अतिशय आदर्शमय प्रेमकथा आहे. खूप सुंदर झालेली आहे. तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. त्यामध्ये एक प्रेम हे कसं करावं किंवा शेवटपर्यंत कसं निभवावं हे सांगितलेलं आहे. तर तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल. आणि आत्ता आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड आणि तात्यासाहेब जगताप हे ह्यांनी माझं आज स्वागत केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. कुमारी पल्लवी चव्हाण ही वाईची राहणारी मुलगी ही कार देवा या चित्रपटामध्ये वैशालीच्या भूमिकेत आपल्या नजरेसमोर उठावदार भूमिका साकारत आहे आणि ती पुढं चांगल्या प्रकारे झळकेल अशी माझी मनोमन इच्छा आहे. तर माझ्यातर्फे डॉक्टर तात्यासाहेब जगतापांच्यातर्फे, त्यांच्या फॅमिलीतर्फे, सातारा जिल्हा रिपब्लिकन पार्टीतर्फे आणि पर्यावरण विभाग आरपीआय महाराष्ट्र राज्यातर्फे तिला पुढील आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा.